श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंथा टोपी चमाला दंडकमंडलुधर कटांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाही माम। जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयनानंद वेशा अनामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याचिकांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची त्या मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुतान मिळाली जो अज्ञानतिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैश्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे धर्माना विधवेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार जाईले नानाविध भक्त मनावर पुरविले त्यासी साष्टांग नमोणी करी प्रार्थना कर जोडीने आपल्या विख्यात महिमाजने गावयाचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पण आची नसेची ऐसे ऐकोनी स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देते वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंदा जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथल चिरजांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावंत सर नमेल कवी कालिदास ज्यांची ग्रंथ नाट्यरचना विशेष प्रिय जगे झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुणी आते हे डोलविते मान त्याचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभितया नमित वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्तर आहुणी ग्रंथरचना करवावी आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावजी श्रवणी असे माझी संस्कृत वाणी तिएकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदयातून पाही अमल मुक्त फळे घेतले काही द्याव्या मानसज्ञाही अज्ञान मानकाही करावा श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंत आदरे भक्त परिषद प्रथम अध्याय गोडा श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथम अध्याय गोडा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदे याचे घरी बैसली समर्थाचे स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हित धरून दर्शनाचा पातळ त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरे मांडा म्हणते की अरे दोघांची बैसून दोहेवरी तिसऱ्यावरी बैसले आपण पाहुणे समर्थाचे तेज उभयंताची वाटले चोद साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोणी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पाहुणे नाना तीर्थ हिंडोणे हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडल तीर्थ समग्र ऐंशी हजार हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातळ गोदा तटाकाप्रती जयचे महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पाहुणे काही दिवस फिरवणी हैदराबाद इस्पातळ येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरात स्वच्छन तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथे स्वच्छन केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातळ तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले तईपासून या नगरात आनंदे आहून आनंदत ऐसे आमचे सकळ वृत्त असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजे ती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली
दर्शना येते साधू दिगंबर लीला विग्रह येतीवर कमरेवर ठेवणे कर दर्शन देते तयाची श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आनंद भक्त परिषद द्वितीय अध्याय गुडा श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री शुभम वस्तु अध्याय तिसरा श्री गणेशायनमा धन्य धन तेया जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावीती काही वर्ष करून वस्ते मंगळवेळी सोडिले मुळा माझी वास्तव्यकरिता आप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्ती अल्पमती केवीवरनु सवे घेऊन स्वामीसी टोळ जाते अकलकोटाशी अर्धमार्गान टोळाशी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोने स्वामी चालेले उठोने बहुतवर्जिले सेवकांनी परिण चमाणी लेता तेथून या निघाले अकलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छने तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा पायरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाच्या गृहाप्रती स्वामीसी जाणवी ईश्वर मूर्ती चोळप्पा क्रियाधर योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळप्पाचे चित्ते आनंद झाला बहुसाळ तईपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस त्याकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादेवरी दक्षासने कारभारी परमज्ञानी असलेले चोळप्पाचे गृहप्रती आले कोणी एक येते लोका चमत्कार दावी ते गावात मात पसरली लोकांमाजी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपुल या नगरात येते विख्यात पात्रे वार्ता ऐसे ऐकूने राव बोलला कायवाने गावात येते येऊने फार दिवस झाले परी आम्हा श्रुतपायी आजवरी झाले नाही आता जाऊन लवला हे भेटू त्या यतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकिले खाणी हे सत्य तरी येऊनी आताचे देते रचना राम मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभाचकित झाली मते गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली पै सकळ सभा आनंदली समस्ते पावले वंदली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराय श्री स्वामी चरित्र सारंभ नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिषद तृतीय दयगुडा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरित्र सारामूर्ते अक्कलनोट कोट नगर प्रवेश तृतीय अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा श्री गणेशायनमा स्वामी नामाचा जप करिता आचारी पुरुषार्थी येते आता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गत अध्यायाचे अंती अक्कलकोटी आली येती नृपराया दर्शन देते स्वच्छन राहते तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे त्याचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते चोळप्पाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्त आनंद स्वामी सेवेता स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाल्या ख्याती बहुत लोकदर्शना येते कामना चित्ती धोरणे कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणवणी आलग्न येते दूरदेशवणी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते अतिराजपूर्वीती दृढचरणी जयांची भक्ती ते अशी होती कल्पतरु जे का निंदक कुटील ते अशास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करतात कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी म्हणती जनांसी ढोंगियाचे नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगे जो नाना भोग भोगी साधू लक्षणी याचे अंगी कोणते वसत असे असे ते आणि निंदिले समर्थाने अंतरी जाणले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताची अघरी पातळी समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने चोजनासंख्यात पातळे तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी आली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे हेतुपूर्वाय म्हणे ते म्हणोनी या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मी तिथे आते कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्वती वैरभाव विसरोणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजे हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती मोडली जनांची गर्दी ती येऊनी सेवे करी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्शन केला आनंदकासी सूर्य आता अस्तचळाची तेथोनी आउटले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता ते असे अन्नदक वर्जासे जे पातले करू शकणा त्यांची झाली विटंबना दंडव्या कुत्सिजना अवतरले येतीवर श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषद प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशायनमा भवकानन वैश्वानरा आज्ञांतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतु अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त भोतगाल वार्ता पसरली चौकडे कोणाचे पडता साकडे धाव घेते स्वामीकडे राजरजवाडे थोर थोर तेव्हा किती एक अनुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते याची बडद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी
एकदा त्याचे अंतरी विचारायचा पाचला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपर त्याप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटाशी येथे आणले स्वामीशी तरी आम्ही त्याशी इनामदेव बहुत कार्य जाणणे कठीण कोणी न बोलती वचन पुन्हा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नुपाला विप्रियेचा आपली जरी इच्छा ऐशी स्वामी त्या नाही वटपुरीशी तरी मी आणीन त्याशी निश्चय माणसे असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तर नृपवर तैसी सभाई समग्र आनंदित झाली नृपती सह सकळजणे त्यापरी तात्याचे सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी होमंती त्या तात्यासाहेब निघाले सतुर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले ते केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती त्या ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्याचे विचार पडला माणसे या नगरातून स्वामीशी कैसेने वापण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणे युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणे नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसालदाने याचक निवृत्त केले स्वामी जे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जैने सेवेकरी संतुष्ट होती ऐशी करीती सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला त्याचे मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळा पापते त्याजा लागे विनंती करते बुद्धिवाद सांगते त्या जरी तुम्ही समर्थासे घेऊन याल बडद्यासे मग मल्हार आधारेसे इनाम देते तुम्हा ते द्रव्य न सर्वशा चोळपाशी लागली अशा त्याच्या अंतरी भरोसा जहागिरीचा भाऊ झाला चोळप पाणेकर जोडून विनंती केली मधुरवचने कृपाळू होणी समर्थाने बडद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती तयाच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही उडाद्यापती काय म्हणून चलावे श्री स्वामी चरित्र सारामत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त पंचमध्याय पुढा श्रीरस्तो शुभम भवतु श्री स्वामी चरित्र सारामत अध्याय सहावा श्री गणेशाय नमः धरणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वद्विती मागील अध्यायाच्या अंती चोळपविनय स्वामी प्रती कृपा करुणे मधवर्ती बडद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकुणे समर्थ बोलते हसुने मल्हाररावाच्या मने आम्हाविषयी भावनसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्ने वर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जायचे दिसे परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही आंतरिय दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी पैसन कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहाचे ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हायचे स्वामी कृपा परी त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित काही उपाय सुचे ना आता जाऊन बडद्यासे काय सांगावे राजासे आणि सकळजनाशी तोंड कसे दाखवावे ऐशा उपाय करून नव्हते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावे पळवणे तिशी असं कोणी एके दिवशी साधून योग्य समयाशी मेहनत घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले कडप गावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेनाला आंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाय उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत ते केले हातात्यांनी मग पैशाते घेऊन बडद्यासे आले परतोने समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हाररावपती प्रयत्न आरंभित पुरती सर्वत्राचे विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याचे धरून हवं आपण पुढे जाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्यालामुळे पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर याय बडदासी तेथील कार्य सोडणे साहेबा वेश प्रयोग केला मल्हाररावावर आळ आला या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अगटी तिला दाविली ख्याती झाली सर्वत्र श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिषद षष्टोध्याय गोडा श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी चरित्र सारामृत अध्याय सत्वा श्री गणेशाय नमः जय जय जी निर्गुणा जय जय जी सनातना जय जय जयगर्ना लोकपाला सर्वेशा अक्कलकोटीन मालोजी नृपती समर्थचरण जयांची भक्ती स्वास्थ्य सेवा नित्य करती जाणिनी ती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करती दिवसनेसी हिराळी कराळिक शास्त्रासी वेतन देऊन ठेवली त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासे आणावे अक्कलकोटी हेतू पजला नुपापोटी बहुत करुणी खटपटी शुभवाशी शेवटी आणले रात्रंदिन रूपमंदिरी वेदांची चर्चा ब्रह्मचारी करीती त्याने अंतरी नृपती बहुसुखावे
ख्याती वाढली. लोकात स्तुती करते जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते. श्रेष्ठ जनसांगती कित्येक होते. त्यावेळी पाहावया येतीचे लक्षण. ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करते. स्वामीची ब्रह्मपद तदा कर, काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलते, वारंवार हास्य करते. पाहुणे अशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणते, काय म्हणे? हात वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकाशी. लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले. येथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी. लोकाबरोबर हास्य तरी तुम्ही वर्थ फसलाव. पाहुणे तुमच्या अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थाने. विकल्प पातला म्हणे स्वामीसी तुच्छ माणिते. नित्य नेम सारोणी ब्रह्मचारी करती शयना. जवळी पारशी दोघे जाणं तेही निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवासी. लोटली हा काही निशी. एक स्वप्न ते असे चमत्कारी कपडल्याचे. आपल्या अंगावर वृश्चिक एकाएकी चढली असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडीन उठले. लवकरी बोबडी पडली वैखरी. शब्द एकन बोलवे. जवळ होते जे पारशी. जागृती आली ते असे. त्यांनी धरणे बुवासी सावध केले. त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगते समस्त. म्हणती आता काय अर्थ ऐसे स्वप्न काय कपडती. असं दुसऱ्याच दिवशी बुवाले स्वामीपाशी. पुस्ता मागील प्रश्न असे. खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती अतिशोर. ब्रह्मपद तुझा कार होण्याविषयी अंतर तुझे जर इच्छित असे तरी स्वप्ने देखणे वृश्चिकासी. काय म्हणणे भ्यालासी. जरी वृथा भय मानित असे मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता न यायची. भुवान प्रति पटली खुणा धरले तात्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रुने भरले नाही ना कंठ झाला सद्गतीत. त्या समयापासून भक्ती घडली. स्वामीचरणी अहंकार गेला गळोने. ब्रह्मपद अयोग्य झाले. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिषद भाविक भक्त सप्तमोध्याय गुढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा. श्री गणेशायन्मा जय जयाजी सुखधामा. जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशानंता राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकर नामक. सहा लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म आघात त्या लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे राखण. गेले शरीर सुखोन गोडन लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नयेचे रात्रंदिवस चिंता नळे पोळले. केले कित्येक अनुष्ठाने तैशी ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाणे आरोग्य व्हाय म्हणून. उठले संसार सौख्यासी. त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी. रात्रंदिनचय नसे कोणा लागे जावे शरण. मजवरी कृपा करील कोणा. सोडविल्या व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार. प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अवरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु असा. ऐसे लोटले तीन मास. एके रात्री ते असं स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तू इथे करावी स्वामी सेवा. यतिवचने भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेच राहिले. आणखीन अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्याचे स्वप्न पडले. अक्कलकोटी जायचा हे जाणणे हित गोष्टी. माणसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नीसहित. त्या नगरीच्या नारी कामधंदा करिता करी स्वामीचरित्र परतपरी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करून पूजाद्रव्य घेऊन आरपाया समर्थ्याने जाती आते त्वरेने. श्री स्वामीचरित्र सारंभत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिषद प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गुढा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय नववा. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे जपधाणे अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरून चित्ती बहुत लोकदर्शना येते. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी वन भाविक दर्शन येते धावणी. यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते भाई. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले. असं ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणणे विनंती कराल स्वामीचरणी. तरी आपणा लागवणे द्रव्य काही देईना. काहीसे द्रव्य लोभपूर्ण आनंद लतीयचे म्हणा. म्हणे मी इतके करीना 2000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करशील तरी 10000 रुपयाचे देईन सत्यवचने. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे जे सत्य जरी उदक घेऊने करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदले चित्ती म्हणे मी प्रार्थनी या स्वामीप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन. हे गृहस्थ थोरकुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पिढी दो. तरी आता कृपा करुणे मुक्त करावे आधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ देते उठले.
यवन स्मशान भूमित आलयती राजत्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकणे सेवे करी शंकर रावासी म्हणती लीला करून ऐशी चुकविले तुमच्या मनासे निश्चय मानस धरावा शंकर राव तैसे करिता शंकर रावे त्या दिवशी खाना दिला फकीरासी आणि शेखनोर दर्ग्यासी एक कपणी चढविले मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषध तेने जायला ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पडे आपणची प्रकृतीचे आराम पडला राव गेले सोनग्राला काही मासे लोटता त्याला ब्रह्मसंबंध सोडिले मग पुन्हा आनंदेसे दर्शन आले अक्कलकोटाचे घेऊनही स्वामी दर्शनाचे आनंदित झाले म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपे देईन दहा शस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावावर आहे मारुती तेथे चुनगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत आधी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची कीर्तिशंकर रावाची अजरामर राहिली श्री स्वामीचरित सारामत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत भाविक भक्त नवमोध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावले नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा म्हणे करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै हवेरी नामक ब्राह्मी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपणामे दुजे कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करते जनिवागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरूचे सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची जरी संसारी वर्तते तरी म्हणे नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेला पंचपक्वाने सुवर्णगाठी भरुणे आपणा पुढे येती पाहून या स्वप्न ऐशा गोष्टी उल्लासले माणस तात्काळ केला निर्धार सोडाय सर्व घरदार मायापाशी दृढतर विवेकशास्त्रे तोडावा सोलापुरी का माम्मासे आई सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मीकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती मग शिव आराधना करती कामना चित्ती धरणे द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होणे वर देते तयाची तुझी भक्ती पाहुणा संतोष झाले माझे म्हणा मीच तुझा पुत्र होईना भरोसा पूर्ण असावा ऐकून यावरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती सोशली नवमास भरता पूर्ण कांता प्रसुली पुरोत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदने संस्कार केले यथादी चिदंबर नामाविधान ठेविले दया लागून शुक्लपक्ष शिष्यमान बाळ वाढू लागले पुढे केले मौंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण ताव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजेला ज्ञानिले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणी येऊन तत्ता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदूद्वारा अवतरले असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बोध खर्चिले त्या समय एके दिने ब्राह्मण बसले भोजने तूप केले सर्वणीय दीक्षिता ते समजले जले भरले होते घट त्याशी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजे दर्शनाते पातले अन्याने राज्य करीत दुसऱ्या द्रव्य हरित त्यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना त्यांनी हे ऐकून मुरगुडी आले धावणे म्हणती दीक्षिता सांगून दादा आपली लावाय रावबाजीशी वृत्तांत कर्णपकर्णी घालाशुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण त्याला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप पोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ्याला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरे एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ठिकाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वरील अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान गावणे तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे प्रगटले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागील अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य संप्रत करतात परी मुरगोडीचे विप्र बाळपास सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊणे बैसावे अनुष्ठाने श्रीगुरु स्वप्ने येऊणे सांगते तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परण पावन स्थान ते
बाळापदे ते पातले स्थान पाहुणे आनंदले नरसिंह सरस्वती पावले प्रेम भाव वंदिले प्रातःकाळी उठणे संगमावरी स्नान करणे जपध्यान आटपणे मागुती येते गावात सेवेकऱ्याबरोबरी मागुनिया मधुकरे भोजनोत्तर संगमावरी परतोणे येते ते माध्यान्ह स्नान करुणे पुन्हा बैसले जपधानी आस्थादाता वासरमणे संध्या स्नान कराय करुणी या संध्यावंदना जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोणे एक रामा माझी येते ते सद्गुरु प्राप्ती करता सोडेनिष्ठ गृहसा कांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे माणस कदा उदास नव्हते आय्या रामसेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखणे यायचे परी बाळापास बोलते तुम्ही भिक्षा घेऊन या नित्याव्य आमचे सज्ञे जे जे पडेल तुम्हास कमी येते ते आम्ही देव पूर्वजी बाळापासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच माणसे जाणे सोडले त्यांच्या घरी मागोणी या मधुकरी जाऊन या संगमावरी धुळी उदकी बुडवाई आणून या बाहेरी बैसून तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निश्चितीने चिंता चित्तासह सद्गुरू प्राप्तीची लागली हिनं आपले प्राप्त न भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसायची एक मास होता निश्चित स्वप्ने तिने यतिमूर्ती येऊन या दर्शन देते बाळापा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्याची साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखीन काही दिना क्रमा आपला चालवा मग कोणी एके दिवशी बाळापाले संगमासे वृक्षातळीस ठेवणे वस्त्रासी गेले स्नान कराव्या परतले स्नान करुणी सतुर आले त्या स्थानी उष्ट उचलता खालोणी वृश्चिक एक गाला त्याशी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझे परत आले गेले भिक्षकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोशले अंतरी उत्तम दिन मानला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयाची मार्गावर झाले चरण चाली चालोणी अक्कलकोटी दुसऱ्या दिनी बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिले जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णमी आज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसतो एकादशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराय जग उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वरा नाना अवतार धरितसे भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतुपे प्रकट होत त्याचे समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटीनं समावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनाच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सानिध्य पातले अजान बाहू सुहासवदना श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पा ते धावणं दृढ चरणधरी आले येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओटी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लिहिला आहे कविचित्र सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीन दाविले त्या सवे एक जागीरदार जे होते बिराडावर स्वयंपाक करून तयार जाऊ म्हणती दर्शना म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यासी बाळप्पा तेव्हा चालले त्या समय श्री समर्थ अस्थिरूप मंदिरात राजात ने वाचून तेथे प्रवेश कोणाचं नाव होय मार्गावरून परतले सतुर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठवणं षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसाय श्री शंकर उपास दैवत त्यांचे कराय पूजन नित्य माध्यान्ह येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळ येऊन मस्तक ठेवणे चरणे जावे भिक्षकारणे मागोणी या मधुकरी मग यावे बिराडावरे जिमेल भाजी भाकरी त्याने पोट भराय घ्यावे सर्मी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आनंदली आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माघारे सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता पाई या कारणे आपसात भांडणी होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहुणे नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडणं एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेममळ भक्ती पाहुणी संतोष स्वामीप्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी चढली रात्रंदिवस चैन शिक्षण भरी भोग भोगीला काही दिना कागदाची पुढे बेंबीतून पडली ती पाहता उकलवणं ते विषय त्यातून गाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विषदिले कानोल्यातून पडले आज बाहेरी
स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी हवी लिखित विधीचे। प्रत्येक सोमवारी त्याने महादेवाची पूजा करणं मग याय परतुने स्वामी स्वीकारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनोय समर्थासी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनीवर जाळे तैशी आज्ञा त्याप्रति एके दिने समर्थ करती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावरनं समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे ह्याचे सत्य यापरी चिठ्ठ्या लिहिता प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी त्या तिने उचलून पाहता वाचणे न करावयाचे पूजना ते माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली हीच भानगड पाहिली श्रीपाद भटजीने। श्रीपाद भट्ट म्हणे एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारापुत्र सोडून देशी आपण तिथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोला ऐकोणे बाळप्पा म्हणे खिन्न झाला स्वामीने माझा आज्ञा द्याय मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच। श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावा इच्छे बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करत असे। श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण त्याचे कपटनं जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयम तण टाकल्या चिठ्ठ्या आपल्याकडे भज्जी उचली सत्वरी तेथे राहून चाकरी करी असे लिहिलेसे। स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसे दूर त्याप्रती करतील येते दयाळ श्री स्वामी चरित्र सारामत नाना प्राकृत कथ संमत सदा प्रेमळ परिषद द्वादश दयगुडा श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा श्री गणेशाय नमः शुक्ल पक्ष शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय दैवाडले द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवपाती परी झाले वर्ताचे स्वयंपाक अधिक करायची लज्जा वाटत असे त्यासे त्या ते एके समयाचे काय बोलते समर्थ निर्लज्जा सानिध्य गुरु असे जाणून निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथं तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्या अर्थाची नाना प्रकार बोलवणे करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाचे लघु शंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले तईपासून बाळप्पाशी त्रास देत अहर्लीशी गाराने सांगता समर्थाशी बाई ते शब्द तोडिले अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांच्या घरी येतं तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाचे द्रवशा भवत असे संपत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्त समर्थाशी अर्पिले होते चंद्रारांचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावर घालावा राणीच्या मनात विचार करिता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार देव की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे ऐकता त्याकडे जमादार पाठविला गंगूलाल जमादार जवळपाजवळी सत्र म्हणे देवाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळप्पा बोले तयाशी हार नाही अम्मापाशी बाळप्पा ठेवित तयाशी तुम्ही मागून घ्या बाकी ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासे चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वसे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे जबाब घेतला चोळप्पाने बाळप्पा धरती करी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोणे नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाचे ऐकून कृती राग आला राणी कृती सुंदराबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे खरी जो होता आजवरी तो काढून त्या सदुरी करावे राणी म्हणत असे असं एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी व्यष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी त्यांची करुणी जुळी समर्थ करी घेतली अल्लक शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जुळी घेतली समर्थे काय असे म्हणे तिथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागत्या एक क्षण शंभरावर गणती झाली जुळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पाचे तुझे फिटले रण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला त्याशी परिणाम आले मानसे श्रीचरण अंतरले चोळप्पासे दूर केले बाईसी बरे वाटले आईसे काही दिवस केले बाळप्पा सेवा करीता ती कोणी एके अवसरे सुंदराबाई बाळप्पावर रागवणे दुष्ट तरी ताडण करी बहु चाळा त्या ऐकून बाळप्पासे दुःख झाले माणसे सोडून स्वामी चरणासे म्हणती जावे इथून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे इथून याकरिता दुसरे दिने समर्थ जळी पातले तेव्हा एका सेवेकरे असं बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शन असे येतं त्याचे आसन दाखवावे बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निज म्हणे आज्ञा आपणा मिळणं कोठे मांडावे असं ना विचार पडला त्या लागून तोच त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शन आहे तर हिजप ठेवत जपाचा काढून दिले. बाळपाशी आनंद झाला. बाईसी गर्भवती कोणाशी माणीना शिगा आली. सुंदरा बाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून यादावीती परी राणीची प्रीती बाईवरे बहुवती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधव बर्वे कारभारे तया शिव कोण झाला सत्वरी बाईशी दूरी करावे. परी राणी सभिवून तैसेने केले त्यांनी समर्थ दर्शनाचे एके दिने कारभारी पाचले. त्यासे बोले ती समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बरे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदार असे कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. फौजदार असे समर्थ काही एकानं बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीच्या सेवेकरता सरकारची तत्वता पंचनेमणी व्यवस्था केली असे उपाय. मग सेवा करावासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देव तुम्हाचे पगार सरकारातून. बाळप्पा बोललेली तयासी द्रव्यशनाई अम्माशी आम्ही निर्लोभ माणसे स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगून करिले श्रीने उद्यापना हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केले उत्तम प्रकारे समर्था ते पिये झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तशी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्षाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती. सद्भाव जय नमस्कार त्यावरी होती कृपाळ. अक्कलकोट निवास या जय जय जी स्वामी राया रात्रिंदय चुजा पाया विष्णू शंकर वंदिती. श्री स्वामी चरित्र सारामत नाना प्राप्त कथा संमत सदा भक्त परिसद त्रयोदशाध्याय गोडा. श्री स्वामी चरित्र सारामते त्रयोदशाध्याय श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14 श्री गणेशायनमा जय जयाजी करुणाघना जय जयाजी अवशमना जय जयाजी परमपवना दीनबंधू जगद्गुरु प्रातःकाळी उठवणे आधी करावे नामस्मरण अंतर घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुणे प्रातःकर्मे आटपणे मग बसावे आसने भक्तधरणे स्वामीचरणे पूजन करावे विधिवक्त एकाग्र करुणे म्हणा घालावे शुद्धदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुणा धूपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय 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 अगरना परात्परा कैवल सदना ब्रह्मानंद यतिवरा जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड देशा वेदवंत जगदूर सुखधामणी वासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया आनंद रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू सकळे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिगपालादि समग्र तुझे रूपे नटलासी करता आणि करविता तुझा हवी आणि होता दाता आणि देवता तुझे समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझे व्यापिले समग्र तुझे लागे आदि मध्याग्रह कोठे असे पाहता असनीय निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेषा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व मी केळ अल्पमती करू किवे आपली स्तुती सहस्त्रमुख निश्चिती शिंगला ख्यातीवर नेता दृढ टेवीला चरणी माथा रक्षा मज समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावे जे आपल्या मना कृपा समुद्रे आमेना आश्रय दे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व दावणीर सोनं इहलोकी चौक्य देऊना परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावा पैदिर तन्नाम त्यांनी साचर प्राप्त मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली व ना ना न बाध तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मध्ये सुख साधन अज्ञान ते मी नेसोन ज्ञाना क्रोधे प्रगटवे शांती मणी सदा वस वृथाभिमान नसो सदा समाधान वस तुझ्या कृपेनांतरी भव दुःखही नसो तुझ्या भजन चित्तवस वृथाभिषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने वा सुगम दुर्गम जो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्त अंगिनय सतता सत्यविजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्याय वरदान कृपा करून समर्था असून या संसारात प्राशांत व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमज लागे ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषने तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधिव्यक्त कराय स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगे माणस पूजा करता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्त श्रेष्ठ भय आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाच्या भक्तीचा दंभव्यर्थ निष्फळ भक्तितयांची श्री स्वामी चरित्र सारामत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशाध्याय गोडा श्रीरस्तो शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15 श्री गणेशायनमा अंतरी स्वामी भक्तीवर्ता चारी पुरुषार्थ येते हाता पापतापधन्यवार्ता तेथे काही नवऱ्याची ते
सर्व कामना पुरवण अंति दाविती सुरभुवन जे नर करिती नामस्मरण ते मुक्त याचले मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणजे असेल शीतोष्णाशी भीती नसेची ज्याची चित्ती सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐस ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्त जन हसती तयाचे त्यावेळी मंगळ वेड्यात बसपतेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती त्यांची तो एके दिने फिरत फिरत सहज वना मागे जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्य करोणी तीवर केले शयनात ऐसे नवला देखोणी लोटांगण घालीत असे अष्ट भावे दाटोणी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करोणी दासाकडे पावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता करजोडणी असविता झाला बहुत प्रकारे अहोणी आप्रेमळ भक्ती आंतरी संतोषले यती वरदास्त ठेवीती तत्काळ मस्तकी तयांचे बस पाचे श्रीचरणी मन दडले ते पासून राहू लागला निषेधीने स्वामी सानिधान दे मग बसप्पाची कांता ऐकोणी आयशी वर्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा इथं गृहासी गृष्ट तर बोले ते असे म्हणे सोडिले संसार असे वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादन भीत नसे चाड कोणाचे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरत मदाटले चित्त दडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवशले गुरुरा अरण्यात क्रूर श्वाप देवरती परी बसप्पाचे चित्ते न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भार नसायची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य वाल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह सोयीकडे वृक्ष शाखा अवलिखित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून आयशा परी भयभीत झाला अंतरी तो ते असे मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समय जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकी दे का सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर चुलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोणे चकित झाले अंतकरणी माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रुने निवाहते त्यासी बोलते यतेश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे असं तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदोषाध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरित्र अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यति रूपे श्री दत्त भूरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांद निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांतीय राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारे जात मराठी त्यांचे एक होतं त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्याचा तोटा आला त्याचे एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली काणी तेव्हा भावधरवणे म्हणे नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईना कर्जमुक्त तरी दर्शनातरी तर अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढिले एक युक्ती बोलवणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावायचे द्रव्य नाही आम्हापाशी हिर्याद होता आबृशी बट्ट लागला आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेन माझे दिवाळे यात संशय असेना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त त्याशी करावी युक्ती एक तुमचा होणे मी बालक लिहून देतो पेढेवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंद अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयाचे शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गाची माणिक मंत्र दिदले पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले कृप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावले तिघाची 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवेन्मा ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदलं असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावर नसायचे दुसरा मंत्र गजाननला त्यावेळी श्रीने दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसळ श्लोक
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति। संत चलेत्यांचे म्हणा मग पंडिताजवळ घेऊन एकमंत्र उपदेशन केले पावनतया ते श्लोक इदं मेव शिवम इदं मेव शिवम इदं मेव शम इदं मेव शिव हा तीन स्वरूपे ते आणि आणले आणले होते मुंबईहून। त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्था ते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवणे येथे आण्या सत्वर। काही दिवस गेल्यावरही त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून एक जोडल्याकरी आज्ञा मागत जाव्या आज्ञा मिळतात असे आनंद आले मुंबईशी हरिभाऊच्या माणसे ध्यास लागला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागे भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते हरिभाऊ एके दिने समर्था सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेवले। तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तक त्याचे ठेवला म्हणते तू माझा सुत आज झालासी आता निश्चित परिधान करे भगवे वस्त्र संसार देई सोडेन। मग छाटे कपणे झोळी समर्थ त्यासी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊच्या करी म्हणती जाऊनी सागर तिली किल्ला बांधणी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अणुमात्र चित्ती तू आनंद रहावा आज्ञा ऐकोणी आयशी आनंदाला माणसे सत्वर आले मुंबईचे साधू देश घेऊनी। असं हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलवले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत बळवणे विनवते जोडणे कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्या प्राणप्रिया ऐशे तियेचे उत्तर ऐकून या स्वामी कुणे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे तियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या आत्मलिंग समर्थ स्वामी सुताचे दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामठीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होणे गोसाई मठा माझी स्थाप राहिले। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भैक परिस भक्त परिषद षडशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17 श्री गणेशाय महामागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाच्या स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुतनी नदी स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहुणे दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्टी सांगणे यासी पिशाचे बाध्या झाले किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरे आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयसदेव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठ्या उठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर यासी पिशाचे लागले थोर माझेने दूरण व्हायचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जन्मी अक्कलकोटे येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली खांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारण आम्ही त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितया चित्ता दुःख खेद नसेचे प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण प्रदर्शीचा स्वामी जयंती केलीचे कोणे एके समयाचे नगरकरणाना जोशी सहज आले मुंबईचे त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरणवंदिती स्तवन करते त्यांचे स्वामी सुचते असे लाविले स्वामी भक्तीचे धन्य झाले नाना जोशी रंगले भजने समर्थाच्या पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाय श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवे म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाचे पाहुणे असो भक्ताशी परमानंद झाला असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजन अस कीर्ती ध्वज उभारला मना माझी धरून कामना कोणी येताचे दर्शन त्यासे समर्थ करीत आज्ञा सुत्याकडे जावायचे स्वामी सुत त्याप्रती मनातील खुण सांगते ऐकून जण चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतात तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविणे तोंडसेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले अतुन राणीने सेवकासी म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन ते अवसरे त्या साधुते मंदिरे प्रार्थनी आणाय पाहून या समर्थाचे उल्हास सुताचे माणसे धावून या वेगेसी मिठे चरणी घातले
निजे सुता ते पाहुणी आनंदले समर्थपणे करफिरविला मुखावरणे हस्तिदरून उठले. अक्कलकोटी ते अवसरे बहुत होते सेवे करी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिवस समर्था पुढे करीती भजन पायी खडाव्या घालवणे प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीता पायी खडावा घालवणे. एकांत समय साधुना समर्थ सांगती तया काणी आम्ही जातो निज धामे वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सुत निशब्द होई. कल्पनानं साहे त्यासे स्वामी विनकायचं जीवन. वारंवार विनय स्वामीचे ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरते हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चय चिंतानं काही करावे. असं मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून तरी तर नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचने दुखावला आंतरी भाऊ खिन्नाला परतोने नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैनना शिक्षण भरी. त्वची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जन्नी राहत असे त्या स्थाने तिने हे वर्तमान ऐकोणी विनवत समर्थाचे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईच पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी म्हणजे साणीदान आहे. परी सुत त्या सांगाते आला नाही अक्कलकोटी आपण महान दुःखे त्याचे पोटी रात्र दिनसलत असे. मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत घेऊन याय तरी तर कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देई क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवके. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुत. परितून आला अक्कलकोटा जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस कैलासे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे बैसले स्नान करणे परिगंधन लावी. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती कोणासंगेना न बोलती रुदन करती क्षणाक्षरी. इतक्या माझी सत्वर मुंबईने आली तर शुद्ध झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वरा जवळी केले मुंबापुर तेथे समाजा समाचार परित्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोणी करती अकांत अथवा दुःखत समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोने आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असूने अकाली पावला का मरण मग स्मरती जय चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती असे उल्लंघिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढण बळेचे मग्नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भव दधी धस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिषद सप्तदशाध्याय गोडा. श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 श्री गणेशायनमा स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असते सांप्रत परी एकही मजला ते आता योग्य कोणी दिसेना. जेव्हा एक लांबच्या माणसे त्या समय मोरपाखरासे अधिकारी नेमक आधीशी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रींदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोणी. लपवून ठेवले विटेशी ती दिली पाहिजे अम्माचे याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असं स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञाना दादा तयाचा विनाम त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासे. एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईशी चार वेळा जेऊ घालूयासी आरोग्य होईल बाळाशी चिंता माणस करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाचं आधी आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कुठे राहिलं. हे जगाव मोगला येतं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईशी पादुका स्थापन करायची तुम्ही पाठवा दादाशी समागम या आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरे असमाधान त्याची काळजी घेईल कोणा सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्ते ऐकोणे म्हणती द्याय पाठवणे बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयाशी. समर्थ पुनश्च बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले अम्मासी दिसले जे भरे त्याचा आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाते दादास पाठवले की जे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोणे. सेवे पुढे सेवे करा सांगाते जासी मुंबईस पाठवितीस ब्रह्मचारीची आज्ञा करीती त्याशी स्थापा गादीवरी. दादास करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची असं द्यावी कपणी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेश दिवसनीसी गोसावी होणे गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टीकरिता नकार म्हणायची सर्वथा नळूचे जिता त्याची. यापरी ब्रह्मचाराने पाहिले खटपट करूने शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले.
समर्थ अशा समयाची आज्ञा केली. भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेव. दादांच्या मोर्चे राणूने सत्वरे धरा म्हणजे त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीत जाते. तैसेच्या स्त्रीच्या पादुका शिरपडता उपरती झाली. त्याच्या चित्ता हृदय प्रगटला. ज्ञानसविता अज्ञान गेलेल्या जाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी असं दादांची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जे समर्थ आपण हे काय करता दादाची अशिरी ठेवता पादुक काय म्हणू. समर्थ बोलले ती असे जे बरे वाटेल अम्मासी तेच करू. या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन विकासी गोसाई बनवणं टाकीला आपण मारू नये इथे केचीपुरी झाले. ऐकून अशा वचनाला समर्थाची क्रोध आला. झाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळपिडीच वाजते. परे समर्थ त्या समय लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी एक कपनी लोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवते विक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले. अपर समर्थासी हसू आले. अधिकाचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले. काय सांगितले ते असी अनसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जनने जवळ पाथला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंत करणे म्हणे तुझे करणे लोकपवाद कारण. ऐकोणी मातेची युक्ती. दादा तिचं प्रत बोलती ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासुनी. पुत्राचे ऐकोणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. श्री स्वामी चरित्र सारंत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेम परिषद अष्टदशा देवडा श्री रस्तो शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र अध्याय 19 श्री गणेशायनमा एकाग्र चित्त करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधना पंथ स्वरूप होत असे. बोलणे असो हे आता पूर्वर्ण पुढे स्वामी चरित्र. अत्याधरे श्रवण करता सर्वार्थ पाहिजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची ख्याती सर्वत्र अजरामर राहिली. कृष्ण तटाके क्षेत्रे पवित्र ती देखिले. त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधना ऐसे इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीत गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान त्याचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले वर्षाची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोणी. सन्मुख पाहुणी त्याला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृतीन राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करते सगळेजण असं झाले. काही वेळा समाधी उतरून तात्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुंजावरी मस्तक ठेविले झडकरे. सद्गती झाले अंतरी हर्षपोटीने समावे. उठून याकरिता स्तुती धन्य धन्य येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूपघेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असं नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न त्याला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या. पाहुणी नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोलिले त्या समयाचे. लोकी धन्यता पावलासी वारे शिदा पाळुणी. तियेसे द्यावे सोडणे तरीच श्रेष्ठत्व पावसे जने. मग सहजी सुरभवणी अंतिजासी सुखाने. ऐकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकळा म्हणे. नरसिंह सरस्वती स्वामी असूने विपरीत केवी करतील परी अंतरीची खूण यती तात्काळ जाणून पाहू लागले. अधवदन शब्द ऐकणं बोलवे असं तेव्हापासून रिद्धी सिद्धी दिदली सोडवणे येऊनही राहिले. स्वस्थाने धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेन झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर जयांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होणे बंड केले जाणे. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तथा असे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतनी अंतरी खडग दिले श्रीच्या करी. म्हणे माझ्यावरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीने झाले अंतर. त्यांचे पाहुणे कर्म घोर राजद्रोह माणसे. लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेरे. तरवडाचे झाडावरी तलवार दिल टाकणे कारण आपण योजिले ते शेवटाने जाय भले. आईसी समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला. परत्व स्थानाचा झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्याचे यशन आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थाची असं स्वामींचे भक्त त्या त्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजा श्रीत सरदार. माया पाश तोडणे दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निषेधीने करता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसे. यमदत दृष्टी दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहून यावी परत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ धरे नवलपरी झाले.
दीनवदन होऊना दृढ गातले मिठी चरणी दात्या करीती विनवणे मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासे काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पहिले तो वृषभदिस त्याचा आज असे अंत त्यासी नावे त्वा तरी तर स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तुझे नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणे पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर वर्ण जाती बैलांप्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे आयशा लीला असंख्य वर्णदाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषद प्रेमळ भक्त एकूणे श्रद्धाय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा श्री गणेशाय नमः जय जय जी करुणाकरा जय जय जी यतिवरा जय भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावना वक्ता श्रोता दोघे असो कोणे एके दिवशी इच्छा धोरण माणसे गृहस्थ एकदर्शनाशी समर्थाच्या पातला करोणी या श्रीची स्तुती माथा ठेवला चरणावरती तेव्हा समर्थवती हस्तवदन करोणी फकीराते देई खाणा तेने पुरतील सर्व कामना पक्वान्ने करोणे नाना यथच भोजन देईज गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने फकीर बोलवले पाच जणा जेऊ घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाचे उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्य करी ग्रहणा तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते देवा म्हणे येवणे या ते अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट त्या यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणते हा अभाविक नर कल्पना चित्तियाच्या इतक्या माझी सहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणणे भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावा साधना त्याजवळ येणसे परी त्यासी देखोणी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलिले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरला तात्काळ मुंबईचे आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावसे येऊनी एका घरापासे स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडवणी घाई घाई बाहेर येऊन या पाहे गृहस्थ पडला दृष्टीची तिने बोलाविले त्याला आसनावर बैसविला 10,000 दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाईचे आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत सूत्र गात स्वामींचे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त विसवाध्याय गोडा श्रीरस्तो शुभम भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणे माझे मुखनिमित्त वदलेले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करवा भक्तजनन कारणे संपावा अवतार आता ऐसे म्हणा माझे येता जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थाने येती राज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपे षट चक्राते वेदुन ब्रह्मानंदात छेदून आत्मजत निघाली पूर्ण हृदयामधून ते देवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुण आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असं स्वामींच्या आनंद लिला जना सन्मार्ग दाविला उद्धरीड जडमुडाला तो महिमा कोण वर्णे कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझा रे जन्म माझा झाला असे तेथेचे बाळपण केले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजांचे शंकर सेठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करते दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाचे ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्प मतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्थवन आधार स्वामी चरित्र असं कोण ह्याचे कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले कथन द्वितीय जय ताराव्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयध्याय निश्चय स्वामींचा करारा छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझे वर्णिले मल्हार राजा बडोद्याचे त्याने नव्या स्वामीसी पाठविले कारभाऱ्यांशी 5व्या तते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांचे स्वामीचरणावर भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चो निय द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ
ते वर्णन समस्त नव्यात केलेसे। चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुणित होते श्रोते सत्यची। 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास प्रभा त्या माझी निरूपला भक्ती मार्ग निरूपणा संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण 17 भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले। हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले। स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे। वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै। 1 गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे। स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले। ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ। बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे। स्वामीने दिला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतत्ती प्राप्त होय त्यांची वाढ विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण्यांती मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गौसो भक्तश्रेष्ठ लागोणे ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी साणिला त्यासी रक्षाय दयाळा कृपागणा समर्था। स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकळी आपल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेवला बाळ सदतृतीयाचा प्रतिपाळ करावा बाळा आपले। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिषद भाविक भक्त 21 अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु।